नमस्कार, पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी बेटे ज्वेलर्सच्या या भागात। मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। प्रगती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी चेंबूर पूर्व इथे आलेले आहोत। रेशमा जावळे आणि प्रवीणा शिखरे अशा दोन वहिनींना भेटणार आहोत। अगदी हायवेच्या बाजूला शूटिंग सुरू आहे, गाड्यांची वर्दळ आहे, आवाज खूप आहे। वहिनी घरात शांतपणे आपलं काम करतायत, वाट बघत आहेत। चला भेटूया आणि सुरुवात करूया आजच्या एपिसोडला या सुंदर संध्याकाळी। नमस्कार। नमस्कार। नाव सांगा। माझं नाव रेशमा समीर जावळे। माहेर? माहेर माझं माझगावला आहे। आणि द्या ओळख। अच्छा, हे माझे मिस्टर समीर जावळे, हा माझा मुलगा निमय, ह्या माझ्या सासूबाई, त्या माझ्या छोट्या वहिनी, माझ्या आजी, माझी आई, माझी छोटी ननन, ह्या माझ्या मोठ्या वहिनी आणि बाकी आमचं सगळा जावळे परिवार। हा शेजारी। चला प्रश्नोत्तरांना सुरुवात। तुम्ही काय करता? मी माझं एम ए बी एड झालंय, मी आता सध्या घरीच असते। पण का? मी पूर्वी जायचे कामाला, 4-5 वर्ष केलंय, पण आता घरी ट्युशन घेते आणि मुलगा पण छोटा आहे ना माझा, मग सासूबाईंना थोडंसं रिलॅक्स म्हणून घरीच असते आता सध्या। सासूबाईंचा स्वभाव एकदम चांगला आहे? हा शांत आहे, खूप खूप शांत आहे। तुम्ही एवढं शिक्षण घेतलं, ट्युशन घेता ठीक आहे, पण या पुढे जाऊन अजून काय करायला पाहिजे स्त्रीने असं तुम्हाला वाटतं? स्त्रीने म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे, माझं तर हे मत आहे। आणि आता मला तर वाटतंय की मी पुढे काहीतरी करावं, माझं एम फिलचा विचार होता सध्या, एम फिल करायचा, पण थोडंसं राहून गेले काही कारणास्तव ते, मग आता बघू काय करता। जर तुम्हाला हे करायचंय तर मिस्टरांकडे बोलल्यानंतर मिस्टर तयार होतील? हो, मिस्टर तयार आहेत, ते फार हौशी आहेत शिक्षणाच्या बद्दल, कारण मी एम एच सेकंड इयर इथे येऊन केलंय। आता वहिनी मिस्टरांना बोलवा लागेल। अहो, वहिनींनी शिक्षण करावं यासाठी तुम्ही जी मदत करता त्याबद्दल अभिनंदन तुमचं। तुम्हाला आवड आहे शिक्षणाची? मला डॉक्टर बनायचं होतं, पण परिस्थिती अशी नव्हती की मी डॉक्टर बनू शकेन। म्हणजे बालपण कसं गेलं? बालपण फार त्रासात आणि अडचणीच्या जागेत गेलं। आम्ही एकदम 10x10 पण मोठी जागा आहे, 8x6 आम्ही 3 बहिणी 2 भाऊ आई वडील कसे तरी ॲडजस्ट करून दिवस काढले। त्यानंतर काय करायचे? वडील वडील प्रायव्हेटमध्ये जॉब करायचे, त्यामुळे काय जास्त इन्कम नव्हतं, सोर्स ऑफ इन्कम। पण तुम्ही काय मागितलं तर मिळायचं? मिळायचं, पण नंतर नंतर असं वाटायचं की नको मागायला आता, कारण 10वीला मला सायकल हवी होती। वडील बोलले पास झाल्यावर घेईल, पण नाही घेता आली कदाचित त्यांना। मी पण समजून गेलो की आपल्याला ठीक आहे, बघू मिळेल कधीतरी। आणि आज त्यांच्या आशीर्वादाने पुण्याईने माझ्याकडे सर्व काही आहे। वा वा वा, छान। काय करता आपण? मी बँकेत असिस्टंट मॅनेजर, आत्ताच पोस्टिंग झालं। वा वा, अभिनंदन त्याच्याबद्दल। पण मग आता वहिनी पण ठरवतात की मी आता काहीतरी करणार, तिला तर मुभा आहे कधी पण काही करा। किती छान विचार आहेत त्यांचे। हा वहिनी, ते फार हौशीत, तुम्हाला सांगितलं ना मी, ते सगळ्या इच्छा पूर्ण करतात। प्रश्न विचारले घरातले तर तुम्हाला उत्तर देता येतील? प्रयत्न करताय। पण माहिती असतं का घरात सगळ्या वस्तू कुठे आहेत? मेन तर ती सर्व करती धरती, मी फक्त पेंगे सारखा येतो, जेवतो, झोपतो सकाळी उठून ऑफिसला। पहिला प्रश्न तुम्हाला, तुमच्या किचनमध्ये स्ट्रॉबेरीचं चित्र असलेली काचेची किती ग्लास आहेत? 6। अभिनंदन, उत्तर बरोबर, छान। वहिनी, मिस्टरांनी आय टी आयमध्ये कोणता कोर्स केला आहे? गेटिंग असं काहीतरी आहे ट्रेडचं नाव, मला आता सांगू नाही शकत। चुकलं उत्तर, याचं उत्तर होतं मशीन मेकॅनिकल। अच्छा, असं काय बघताय त्यांच्याकडे? आता तुम्ही सांगा बरोबर, वहिनींच्या बाबतीतला प्रश्न आहे, तुम्ही उत्तर द्यायचं बरोबर। वहिनींनी बनवलेला कोणता पदार्थ निमयला मी तुमच्या मुलाला आवडतो? मटणचं रस्सा आणि ते। किती वर्षाचा आहे तो? 8 वर्ष। छान ट्रेनिंग सुरू आहे। अभिनंदन, हे उत्तर बरोबर। दोन उत्तर, तुमची दोन्ही उत्तर बरोबर दिली आहे, तर तुम्ही वहिनी चुकलेत तुमच्या बाबतीतलं उत्तर द्यायला। बरं, आता हे कोड, नक्षीदार पंख आहेत पण पक्षी नव्हे,
सदा बागेत दिसतो पण माळी नव्हे, फुला फुलांवर फिरतोय पण मधमाशी नव्हे, फुलपाखरू। अभिनंदन, उत्तर बरोबर, त्यामुळे तीन उत्तर बरोबर आली। पहिनी ही लक्ष्मी तुम्हाला मिळाली। भेटूया कुटुंबाला। नमस्कार। सासूबाई कुठल्या? नमस्कार। सुनबाई चांगले आहेत ना? चांगले काय? चांगले म्हणजे काय? चांगले काय करतात? घरातली काम वगैरे केली म्हणजे झालं चांगलं। काय आपल्याला चांगलं दुसरं काय पाहिजे? हो, तुमच्या मुलाला त्रास देतात की नाही? मुलाबरोबर भांडत की नाही? नाही भांडत। नाही मग मुलगा भांडतो का? मुलगा नाही भांडत। नाही भांडत। सून कुठून आणली तुम्ही? कुठून आणली म्हणजे लग्न करून आणली। हो पण कुठे गेला होतात बघायला, शोधायला? माझगावला। माझगावला? एवढ्या माझगाव मध्ये कशी शोधून आणली? कोणी सांगितलं माझगावला जा मुलगी आहे म्हणून? नाही, ते आमच्या नात्यातली। नात्यातली म्हणजे माहितीतली होती म्हणून घेऊन आलात। खूप अभ्यास करतात का? आहे तिला शिक्षणाची आवड। आवड आहे का? बरोबर। आणि आता काय अभिनय बघायचा आहे वहिनींचा? चला सगळे आतुर आहेत अभिनय बघण्यासाठी। वहिनी तुम्ही ओळखा सगळ्यांनी बोलाय। तुम्ही मला मंदिरात नेऊ बोला असं तुम्ही बोला। ऐका हे बघा, हे वाचा, मी तुला मंदिरात उचलून नेऊ। हे पण, हे पण पाहिजे। हा सुरू बोलायचं नाही। पत्र अभ्यास करायला पुस्तक पाहिजे। उचलून अभ्यास करू। मी अभ्यास करते परीक्षेला उचलून घेऊन जा। अभिनंदन, बरोबर आहे। वा वा, पाच सहा सात आठ नऊ दहा घ्या घ्या घ्या।